भीमा कोरेगाव ऐतिहासिक विजय रणसंभ परिसर अतिक्रमण मुक्त करणे, कुळाचे नाव कमी करणे तसेच विविध नागरी सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी दिनांक 1 जून ते 8 जून 2017 या कालावधीमध्ये कोरेगाव भीमा रणस्तंभ सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण केले. तर मागील 2 महिन्यापूर्वी समाज कल्याण मंत्री बडोले साहेब या ठिकाणी पुण्यामध्ये त्यांनी मीटिंग घेतल्यानंतर संपूर्ण प्रशासनाला त्यांनी धारेवर धरलं आणि ते ताबडतोब करावं अशा सर्वांना सूचना दिल्या. याची दखल घेऊन तात्काळ कारवाईचे आदेश प्रशासनास दिल्याबद्दल महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभाग मंत्री राजकुमार बडोले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच उपोषणकर्त्यांचा व सहभागी आंबेडकरी पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांचा सुद्धा नागरी सत्कार यावेळी करण्यात आला. भीमा कोरेगावची ही जी जागा आहे ही जागा मोकळी झाली पाहिजे, याच्यावरचं जे अतिक्रमण आहे तो काढलं पाहिजे. या संदर्भातली जी मागणी होती आणि तीच फक्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मागच्या 2 वर्षापासून सातत्याने अनेक बैठका या संदर्भातल्या घेतल्या आणि बऱ्याच वेळा सर्व आमदारांना पण आम्ही एकत्रित केला आहे आणि सर्जेराव वाघमारे यांनी पण त्या ठिकाणी उपोषण केलं आणि या सर्व गोष्टी मिळून खऱ्या अर्थानं ती जागा मोकळी व्हावी हा जो मूळ ध्येय होता, हा हेतू होता, तो हेतू आज त्या ठिकाणी पूर्ण झाला. अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार त्या संदर्भातल्या सूचना दिल्या, वेळ आली तर त्याला कडक सूचना दिल्या आणि त्या संदर्भात ती मोकळी झाली. आता या ठिकाणी जो विजय स्तंभ आणि या ठिकाणी त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, अनेक आंबेडकरी समाजांच्या ज्या वेगळ्या वेगळ्या मागण्या या संदर्भातल्या आहेत, परंतु याच्यात सर्वात प्रथम मी पूर्वीच या जे 125व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे 50 स्थळांचा विकास करण्याचं जे ठरवलं होतं तर त्याच्यामध्ये भीमा कोरेगावचं नाव आम्ही टाकलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आता कंपाऊंड वॉलसाठी पण जेवढा निधी लागेल तेवढा देणारच आहोत. त्या उपरोक्त जेवढा निधी लागेल तेवढा संपूर्ण निधी त्याच्या विकासासाठी आम्ही देणार आहोत, तशी आमची भूमिका आहे आणि त्या संदर्भातली कार्यवाही आम्ही करणार आहोत. या प्रसंगी माजी न्यायाधीश CS थूल, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, आमदार मिलिंद माने, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, राजेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.